भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली दर तीन वर्षांनी स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं या कार्यकारिणीत बारा प्रदेश उपाध्यक्ष पाच सरचिटणीस एक महामंत्री संघटन एक कोषाध्यक्ष बारा सचिव सात मोर्चांचे अध्यक्ष आणि एकोणऐंशी कार्यकारी सदस्य असल्याचं ते म्हणाले प्रदेश उपाध्यक्षांमध्ये माधव भंडारी प्रीतम मुंडे चित्रा वाघ राम शिंदे आदींचा समावेश आहे तर विधानसभेसाठी मुख्य प्रतोद म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली मात्र पंकजा मुंडे राज्यातल्या गाभा समितीच्या सदस्य असतील असंही ते म्हणाले प्रीतम मुंडे यांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना केवळ विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे